गुड मॉर्निंग स्टुडंट्स इयत्ता सातवी विषय मराठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरणामध्ये सामान्य रूपे पाहणार आहोत सामान्य रूपे म्हणजे नाम किंवा सर्वनामांना विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी मूळ शब्दात फरक होतो त्यास सामान्य रूप असे म्हणतात नाम किंवा सर्वनाम म्हणजेच उदाहरणार्थ अशोक हे नाम असेल तर अशोकला हा विभक्ती प्रत्यय त्या शब्दाला लावला जातो ती हे सर्वनाम असेल तर तिला हे विभक्ती प्रत्यय लावला जातो आकारांत आकारांत इकारांत उकारांत एकारांत हे शब्द पुल्लिंग स्त्रीलिंग व नपुसकलिंग या तिन्ही लिंगात जाणतो आता विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ शब्दात कसा फरक होतो ते आपण पाहूया अकारांत इकारांत म्हणजेच मूळ शब्द झाड तर झाड या शब्दाचा शेवटचा शब्दात जो स्वर येतो ते अकारांत. किंवा बाळा ळा म्हणजे आ आकारांत नदी ई इकारांत हे शब्द अकारांत इकारांत ओकारांत असे शब्द होत वाक्यातील शब्दाचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणाऱ्या विकाराला विभक्ती असे म्हणतात हा संबंध एकूण आठ प्रकारचा असतो विभक्ती प्रत्ययचे हे टेबल आपण पाहणार आहोत एकवचन आणि अनेक वचनमध्ये त्या मूळ शब्दांना जे हे शब्द विभक्ती प्रत्ययाचे लावले जातात ते कोणते शब्द आहेत ते आज आपण पाहणार आहोत जसे प्रथमामध्ये प्रत्यय नाही द्वितीयामध्ये ला ते सला नाते तृतीया ने एशी, नी ही ईशी चतुर्थी सलाते, ते सला नाते पंचमी उन हून उन हून षष्टी चा ची चे, चे चा ची सप्तमी त ई आई आ आणि संबोधनमध्ये प्रत्यय नाही आणि अनेक वचनमध्ये नो आणि भो हे असे शब्द या मूळ शब्दांमध्ये विभक्ती प्रत्यय म्हणून लावले जातात काही पुल्लिंगी शब्द आपण पाहणार आहोत जसे अकारांतमध्ये एक वचन आणि अनेक वचनमध्ये महाल हा एक वचन शब्दात महालात आणि अनेक वचनमध्ये महालांत आकारांतमध्ये वाडा अनेक वचनमध्ये वाडे एक वचनमध्ये वाड्याला वाडा हा मूळ शब्द आहे आणि त्याला प्रत्यय ला वाड्याला अनेक वचनमध्ये वाड्यांना इकारांतमध्ये माळी हा इकारांत शब्द आहे आणि अनेक वचनमध्ये सुद्धा माळीच माळी या शब्दाला ने हा विभक्ती प्रत्यय लावल्याने माळ्याने आणि अनेक वचनमध्ये माळ्यांनी उकारांतमध्ये गडू गडू आणि गडूंच हे अनेक वचनमध्ये ओकारांत या शब्दात रेडिओ अनेक वचनमध्ये रेडिओच हा शब्द आहे एक वचनमध्ये रेडिओ स स हा शब्द विभक्ती प्रत्यय होय आणि अनेक वचनमध्ये रेडिओन स शब्दामध्ये अकारांत शब्दात वेल वेल ती वेल अनेक वचनमध्ये ती वेल एक मध्ये वेली स आणि अनेक वचनमध्ये वेलीन स आकार मध्ये बाळा बाळा बाळाने म्हणजेच बाळा हा मूळ शब्द होय आणि त्याला ने हा शब्द विभक्ती प्रत्यय होय बाळाने आणि अनेक वचनमध्ये बाळांनी इकार अंतमध्ये शिडी शिड्या शिडी हा मूळ शब्द आणि शिडी स स हा विभक्ती प्रत्यय होय आणि शिड्यांना उकारांतमध्ये सासू सासवा सासू ला हा ला हा शब्द विभक्ती प्रत्यय होय सासवांना एकारंत आते अनेक वचनमध्ये आत्या आते स आणि आत्यांना ऐकारांतमध्ये मैना मैना मैनाला आणि मैनांनी हे काही शब्द विभक्तीप्रत्यय लागल्यानंतर त्या शब्दामध्ये कसा बदल होतो ते आपण इथे पाहिले आहे आता एक उदाहरण आपण पाहणार आहोत सर वर्ग मराठी पाठ शिकवला वरील शब्द मूळ रूपात आल्यामुळे हे वाक्य अर्थपूर्ण होत नाही या उदाहरणामध्ये पहा हे मूळ रूपामध्ये आले असल्यामुळे या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही सरांनी वर्गात मराठीचा पाठ शिकवला आता ह्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो म्हणजेच हे वाक्य अर्थबोध होतो कारण येथे शब्दांच्या मूळ रूपात बदल झाला आहे त्याच्या मूळ रूपांना विभक्ती प्रत्यय लावल्याने त्या मूळ रूपामध्ये बदल घडून येतो जसे सरांनी वर्गात मराठीचा पाठ शिकवला सर हा मूळ शब्द होय आणि नी हा प्रत्यय होय वर्गा त त हा प्रत्यय मराठीचा म्हणजे या मूळ शब्दांना हे प्रत्यय लागल्यामुळे त्या वाक्यामध्ये बदल घडून आलं आहे पुढे काही वाक्य आपण पाहणार आहोत पहिलं वाक्य आहे झाडाला फुले आली इथे मूळ शब्द आहे झाडं आणि या मूळ शब्दाला ला हा विभक्ती प्रत्यय लागल्यामुळे झाडाला माधव शाळेत जातो मूळ शब्द इथे शाळा हा आहे आणि शाळेत त त हा प्रत्यय होय म्हणून त्या विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याच्या मूळ शब्दामध्ये फरक होतो मूळ रूपामध्ये बदल घडून येतो शाळेत कावळ्याचा रंग काळा असतो इथे मूळ शब्द कावळा हा आहे आणि चा हा विभक्ती प्रत्यय होय आणि विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याच्या मूळ शब्दामध्ये मूळ रूपामध्ये बदल घडून येतो जसे की कावळा कावळ्याचा म्हणजेच सामान्य रूप म्हणजे थोडक्यात त्याच्या मूळ शब्दांना विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर जो बदल घडून येतो म्हणजेच नाम किंवा सर्व नामांना हा विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर जो त्या शब्दामध्ये बदल घडतो ते म्हणजेच सामान्य रूप होय धन्यवाद